हेलो फ्रेंड्स, नमस्कार बाल मित्रांनो। इयत्ता पहिली बाल भारती भाग एक यामधील आज आपण शिकणार आहोत पान क्रमांक 90 आणि पान क्रमांक 91। पहा, या पानावरती काही चित्रे दिलेली आहेत। तर या पाठाचे नाव काय आहे? म्हणजे हे करा। आणि पान क्रमांक 91 वरती डोंट्स, डोंट्स म्हणजे हे करू नका। तर या इमोजीचा अर्थ काय आहे? थिंक क्रिटिकली, विचार करा। थिंक क्रिटिकली। पहा पहिले चित्र। या चित्रामध्ये काय दिसत आहे? या दोघी एकमेकींना मदत करत आहे। हेल्प युअर फ्रेंड्स, मित्रांना मदत कर। मित्रांना मदत कर, हेल्प म्हणजे मदत। हेल्प युअर फ्रेंड्स। यूज अ हँड करचिप, हँकरचिप, रुमालाचा वापर कर। पहा, आपल्याला सर्दी किंवा खोकला आल्यानंतर आपण हात नाकावर ठेवतो, त्याऐवजी आपण रुमालाचा वापर करायचा। यूज अ हँकरचिप, रुमालाचा वापर कर। तर या पान क्रमांक 90 वरती जे काही चित्र आहेत ते डू म्हणजे हे आपल्याला करायचे आहेत, अशा चांगल्या सवयी आपल्याला करायच्या आहेत। पुढचे चित्र पहा। स्माईल, हस, हसा, स्माईल करा। वॉश युअर हँड्स क्लीन, तुझे हात स्वच्छ धू। पहा या चित्रामध्ये मुलगा आपले हात धुवत आहे। बिफोर अँड आफ्टर ईच मील वॉश युअर हँड, जेवणा अगोदर आणि जेवणानंतर आपल्याला स्वच्छ हात धुतले पाहिजे। वॉश युअर हँड्स क्लीन, क्लीन म्हणजे स्वच्छ, तुझे हात स्वच्छ धू। खाली पहा, हा मुलगा जेवण करत आहे। फिनिश युअर टिफिन, तुझा डबा संपव। आपल्याला शाळेमध्ये जाताना आई डब्बा देते, तर ते डब्यातील सर्व अन्न संपवायचे, वाया जाऊन द्यायचे नाही। फिनिश युअर टिफिन, तुझा डब्बा संपव। पहा हा मुलगा कचरापेटीमध्ये कागद, कचरा टाकत आहे, म्हणजेच पुट रबिश इन द डस्टबिन, केराच्या टोपलीत कचरा ठेव। कचरा हा नेहमी कचरापेटीत टाकायचा, डस्टबिन म्हणजे कचरापेटी। डू यू हेल्प युअर फ्रेंड्स, तू तुझ्या मित्रांना मदत करतोस का? हेल्प म्हणजे मदत। डू यू हेल्प युअर फ्रेंड्स, तू तुझ्या मित्रांना मदत करतोस का? तर याचे आन्सर तुम्ही सांगा। पुन्हा एकदा आपण रिपीट करूया। पहा, हेल्प युअर फ्रेंड्स, हेल्प युअर फ्रेंड्स, मित्रांना मदत कर। पहा या चित्रामध्ये हा मुलगा तिला पेन्सिल, पेन मागत आहे। प्लीज गिव मी युअर पेन्सिल,
अशा प्रकारे हा तिला मदत मागत आहे. पहा, पुढे तो तिला थँक यू म्हणतो, थँक यू. आणि त्यानंतर ती काय म्हणते, वेलकम, यू आर वेलकम. नेक्स्ट पिक्चर, यूज अ हँकर चीफ, रुमालाचा वापर कर. पहा, या चित्रामध्ये इथे हे दोघे रुमालाचा वापर करत आहे. जेव्हा तुम्हाला कफ, सर्दी, खोकला म्हणजेच कफ होतो तेव्हा तुम्ही रुमालाचा वापर करायचा आणि काय म्हणायचे, एक्सक्यूज मी, सॉरी. नेक्स्ट पिक्चर, स्माइल हस, स्माइल हस. पहा, या चित्रामध्ये ही मुलगी किती छान हसत आहे आणि हसत हसत अभ्यास करत आहे. टेक इंटरेस्ट इन युअर स्टडीज, अभ्यासामध्ये रस घ्या, आनंदाने अभ्यास करा. पुढचे चित्र, वॉश युअर हँड्स क्लीन, हँड्स म्हणजे हात, क्लीन म्हणजे स्वच्छ, वॉश म्हणजे धुणे, तुझे हात स्वच्छ धू. पहा, या चित्रामध्ये देखील ही मुलगी हात धुत आहे, हँड वॉश करत आहे. वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर इच मील, जेवणाच्या अगोदर आणि नंतर आपले हात स्वच्छ धुवा. नेक्स्ट, फिनिश युअर टिफिन, तुझा डबा संपव. फिनिश म्हणजे संपवणे, टिफिन म्हणजे डब्बा, युअर तुझा. फिनिश युअर टिफिन, तुझा डब्बा संपव. आणि पहा, अशा प्रकारे आपण फक्त हेल्दी फूड्स खायचे, ईट ओनली हेल्दी फूड्स, फळे, अन्न असे पदार्थ खायचे, वडापाव, भजी, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खायचे नाही. पुट रबिश इन द डस्टबिन, केराच्या टोपलीत कचरा ठेव. पहा, डस्टबिन म्हणजे कचरा पेटी, पुट म्हणजे ठेव. सर्वांनी नेहमी कचरा हा आपल्या कचरा पेटीमध्ये टाकायचा, इतरत्र, वर्गामध्ये, बाहेर, रस्त्यावर, घरात, कुठेही टाकायचा नाही. पहा, या चित्रामध्ये ही मुलगी सांगते आहे कचरा पेटीमध्ये कचरा टाकायचा, पुट गार्बेजेस इन द डस्टबिन. तर अशा प्रकारे पान नंबर 90 वरील डूज म्हणजे ह्या सर्व सवयी करा हा पाठ संपला आहे. या सर्व सवयी म्हणजेच या आहेत गुड हॅबिट्स, गुड मॅनर्स. गुड हॅबिट्स, गुड मॅनर्स, चांगल्या सवयी, चांगल्या सवयी. तर आपण आता पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. डोंट्स म्हणजे हे करू नका, या कोणत्या सवयी करायच्या नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, समजलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.